परंतु त्या पण वाचल्या आणि साहजिकपणे कल थोडासा रहस्यकथेकडे झुकला आणि नंतर जेव्हा मी लेखनाला सुरुवात केली ती अशा प्रकारे झाली की जवळजवळ मला म्हणजे एक काहीतरी विषय सुचला, लिहिलं, आता काय करायचं, लिहिल्यानंतर काय करायचं, प्राध्यापक वडेर तिथे होते, त्यांना दाखवलं आणि त्या गृहस्थाने माझ्या नकळत ती कथा सरळ सत्यकथेकडे पाठवली मूळ प्रकाशनाची. म्हणजे त्यांचा माझ्या लेखनावरील जबर विश्वास पाहून मी थक्क झालो. आता मी विचार करत होतो इथे कुठेतरी कोणाला तरी पाठवायची नियतकालिकाकडे कुठल्या तरी, सत्यकथेकडून ती परत आली तो विषय वेगळा. परंतु त्यानंतर एक आव्हान उभं राहिलं खरं, सत्यकथेने परत केली का, परत केली ठीक आहे, आणखीन एक कथा पाठ, महिन्याला एक अशी कथा पाठवत गेलो, परत आल्या. आणि त्यावेळी एक गणित पण जमलं मला, कथा जर 15 दिवसात परत आली तर त्यांना मुळीच आवडली नाही, 3 आठवड्यानंतर आली तर त्यांनी पुन्हा एकदा वाचली आहे, 1.5 महिन्यानंतर आली तर त्यांनी पुन्हा 2 वाचली आहे, आणि नंतर शेवटी 1 वर्ष झाल्यानंतर आय वॉज फ्रस्ट्रेटेड, वैफल्य आलं खूपच, अरे मला हे पण जमत नाही, कशाला करतोय मी, त्याचवेळी माझं संशोधनाचं कार्य पण सुरू झालं होतं. म्हणून वैतागाने लिहिली रिंग ऑफ सॅटर्न आणि त्यानं कथा पाठवली आणि त्यानं पत्र लिहिलं राम पटवर्धनांना की मी 3 दिवसात मुंबईला येतो आहे, मुंबईत मी अमुक अमुक ठिकाणी असणार, त्या पत्त्यावर तुम्ही तुमचं पत्र पाठवा, कारण 1 महिनाभर मी तिथे राहणार आहे, सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी होती, गेलो. मी पोचण्याआधी तिथे पत्र पोचलं होतं की त्यांना कथा आवडली आहे, सत्यकथेसाठी घेत आहे आणि मौजेत एकदा येऊन जावं. 3 दिवसात दॅट वॉज अ रेकॉर्ड. म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की 3 दिवसात एक कथा स्वीकारली जाऊ शकते हे माहीत नव्हतं. रिंग ऑफ सॅटर्नमध्ये त्याच्यात तुम्हाला वाटत असेल की त्याच्यात खूप विज्ञान आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, पामिस्ट्री आहे, दुसरं काही नाही, त्याचं विज्ञान अजिबात नाही. परंतु ती कथा स्वीकारली गेली आणि त्यानंतर मात्र मी मागे वळून पाहिलं नाही, ते मात्र मान्य करायला हवं. माझं प्रशिक्षण विज्ञानाचं होतं, भौतिकशास्त्राचं होतं आणि असे काही लेखक वाचले होते डोस्टोस्की टॉलस्टॉय सारखे जे एखाद्या माणसाचा स्वभाव घडताना त्याच्या जीवनातील पार्श्वभूमीकडे पण लक्ष द्यायचे, तो तसा का बनला, त्याला कुणी बनवलं, त्याच्या ज्या परिस्थिती होती, जी संस्कृतीतून तो वाढला, ती पार्श्वभूमी ते द्यायचे. आणि तोच कल माझ्या लेखनात आला, कारण कुणी असा अचानक वेगळा स्वभाव, माणूस हा तसं म्हणजे काय म्हणतात अनप्रेडिक्टेबल ॲनिमल, ठीक आहे, पण तरीसुद्धा त्याचा विचार करण्याची प्रवृत्ती, त्याची विचार करण्याचा कल त्याच्या संस्कारावर, त्याच्या जीवनातील पार्श्वभूमीवर अवलंबून असतं ही एक जाणीव होती. त्या प्रकारे लिखाण केलं मी आणि त्याला माझ्या इथल्या वाचक मित्रांनी एक गोंडस नाव दिलं, वैज्ञानिक दृष्टिकोन. मला पण आवडलं, मी स्वीकारलं, हां माझ्या लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. सायंटिफिक टेम्परामेंट हा शब्द मला वाटतं जवाहरलाल नेहरूंनी का कफकाने वापरला होता, तो माझ्या बाबतीत वापरला गेला, माझ्याकडे ते सायंटिफिक टेम्परामेंट आहे, बरं वाटलं. म्हणजे हा माझा आणखीन एक शोध होता माझ्याबद्दल स्वतःबद्दल. आणि असं लेखन करताना अनेक लोकांनी सहाय्य केलं, माझे मित्र होतेच, परंतु सर्वात म्हणजे मोठी प्रेरणा माझ्या लेखनामागची माझी पत्नी होती. ती मराठी शिकली नव्हती, तिचं शिक्षण कानडीतून झालं होतं, परंतु लग्न झाल्यानंतर मराठीतून वाचायला सुरुवात केली, मराठी शिकली आणि माझ्या सर्व कथा ती आधी वाचायची आणि त्याच्यावर अभिप्राय द्यायची. आणि एक गणित तिनं मांडलं होतं, कसं ते मला माहीत नाही, ही कथा तुम्ही अमुक प्रकाशनाकडे पाठवा, ही कथा दुसऱ्याकडे पाठवा, आणि तिचं मत घेऊन मी पाठवायचो, तिची निवड कधीच चुकली नाही. कारण सांगायचं झालं तर आदित्यबद्दलच,
आदित्य मी महोदयाकडे पाठवणार नव्हतो, मला ती आणखीन एक थोडासा जवळचा असा वाटलेला प्रकाशक त्याच्याकडे पाठवायचे, नाव घेत नाही कारण त्यांचं प्रकाशन आता बंद पडलं आहे. आणि मजा अशी झाली, मौज प्रकाशनने ती स्वीकारली म्हणून मला कळवलं, 3 महिन्यानंतर कळवलं, पण तो प्रकाशित केले 2 वर्षानंतर. आणि खरोखर आश्चर्य वाटलं, म्हटलं मौज प्रकाशन हे एक दर्जेदार प्रकाशन समजलं जातं आणि त्यांनी माझी कादंबरी स्वीकारली. आणि आता पण अजूनही आदित्यची आठवण खूप लोक काढतात. एकच वाईट वाटतं की त्याच्यावर फारशी समीक्षा झालेली नाही, काहीनी केली आहे. अलीकडेच एकाने करून मला ईमेलवर पाठवली होती, अँड प्रॉबली ही इज द फर्स्ट पर्सन वो फाउंड सम मिस्टेक्स इन आदित्य. एनिवे, बरं वाटलं आत्ता कळलं खूप वर्षानंतर, पण तरीसुद्धा ते कळलं. ह्या वाचकांनी माझ्यावर प्रेम केलं, गोव्यातील वाचकांनी भरपूर प्रेम केलं, गोव्यातील नियतकालिकांनी